और आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। आज की चर्चा आगामी विधानसभा चुनाव 2024 पर केंद्रित है, जहां तिरुरा गोरेगांव क्षेत्र से कई प्रत्याशी अपनी दावेदारी पेश कर रहे हैं। इस समय विशेष रूप से चर्चा में है भारतीय जनता पार्टी बीजेपी से जुड़े धर्मेंद्र तुलकर, जो एक समर्पित सामाजिक कार्यकर्ता है और गोरखपुर की जनता के लिए 24 घंटे सेवा में लगे रहते हैं। धर्मेंद्र तुलकर ने गोरेगांव के विकास के लिए कई महत्वपूर्ण कार्य किए हैं और इस बार विधानसभा चुनाव में अपनी उम्मीदवारी पेश करने के लिए तैयार हैं। उनका कहना है कि अगर उनकी पार्टी उन्हें टिकट देती है तो वे निश्चित रूप से जीत हासिल करेंगे और गोरेगांव की जनता की उम्मीदों पर खरा उतरेंगे। आइए सुनते हैं धर्मेंद्र तुलकर जी का बयान। मी मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संयोजक आहे आणि संघ पार्श्वभूमी असल्यामुळे मी भारतीय जनता पक्षाला तिकीट मागितलेलं आहे। 2019 मध्ये पण मी तिकीट मागितलं होतं, पक्षाने त्यावेळेला संधी दिली नाही। यावेळेस परत एकदा मी पक्षाला तिकीट मागितलेलं आहे। साधारणतः मतदारसंघाचा विकास ज्या पद्धतीने आपल्याला अपेक्षित आहे ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी तिकिटाची मागणी केलेली आहे। पदासाठी राजकारण किंवा पदं उपभोगण्याची भूमिका नाही, तर एक रोल मॉडेल विधानसभा उभी करणं, त्या माध्यमातून विकासाची कामं करणं, एक 5 वर्षामध्ये जो आपल्या क्षेत्राचं अध्ययन केल्यानंतर जे ब्लूप्रिंट आपण तयार केलेलं आहे त्या आधारे जर पक्षाने संधी दिली तर आगामी काळात तशा प्रकारचं एक आदर्श क्षेत्र आपण उभं करावं ही अपेक्षा आहे। शिक्षण क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये बरंच काम करायला संधी आहे। आरोग्याच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच सुधारणा अपेक्षित आहेत, रोजगाराच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच सुधारणा अपेक्षित आहेत आणि या सगळ्या गोष्टी आणि आजचा जो यूथ आहे बेसिकली हा यूथ मोबिलाईज करणं आणि त्याला योग्य दिशेला मार्गक्रमित करणं ही त्यामागची भूमिका आहे आणि आजच्या तरुणाला तरुणाच्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं ही भूमिका आहे। आज आमच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये अदानीसारखा मोठा प्रकल्प आहे पण स्थानिक लोकांना बेरोजगारीची झळ आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर तरुणांना काम मिळावं आणि सगळ्या जी आजची युवा पिढी आहे ती चांगल्या मार्गाला लागावी या अनुषंगाने भावी काळात योजना आखण्यासाठी मी आपल्या क्षेत्रात विधानसभेची उमेदवारी मागत आहे। मी स्वतः शिक्षण क्षेत्रात काम करतो त्यामुळे शिक्षण क्षेत्राचे बारकावे मला माहिती आहेत। आपल्या पूर्ण जिल्ह्याचा विचार करता शैक्षणिकदृष्ट्या आपण जरी वर्करनी कागदोपत्री पुढे असलो तरी वास्तविकता ही वेगळी आहे आणि त्यामुळं शिक्षण क्षेत्रात ज्या प्रतिभा आपण तयार करतो त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा असल्या पाहिजे त्या उभ्या करण्यावर माझा जास्त विशेष भर असेल। त्यासोबतच पर्यटन हा एक मोठा क्षेत्र आहे जिथे आपल्या इथे नवेगाव बांध नागझिरा हा जो रिझर्व फॉरेस्टचा क्षेत्र आहे या माध्यमातून पर्यटनाच्या बऱ्याच संधी तिथे उपलब्ध होतात, त्या माध्यमातून बऱ्याच लोकांना रोजगार सुद्धा मिळू शकतो, तर त्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करून भावी काळात योजना आपण आखू शकतो। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखी भाऊ योजना जी सुरू आहे शासनाची त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय राज्यातून, कशा प्रकारचं समीकरण होऊ शकतं, पुढे किती फायदा होऊ शकतो पार्टीला त्याबद्दल? निश्चितपणे ही एक चांगली योजना आहे, या माध्यमातून महिलांना जे दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत मिळते आहे ही निश्चितपणे एक महत्वाची बाब आहे कारण समाजाचा घटक म्हणून विचार करताना महिलांना समाजामध्ये दुय्यम स्थानाची वागणूक आहे, तर या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांची सुद्धा एक महत्वाची भूमिका आहे ती आपल्याला वाटवता येईल आहे। त्याचा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर निश्चितपणे आपलं चांगलं योगदान देऊ शकतील आणि 1500 रुपये जी मदत जाहीर केलेली आहे निश्चितपणे त्यांच्यासाठी मोलाची ठरणार आहे। मला असं वाटतं की लाडली लक्ष्मी योजना या माध्यमातून सरकार जे आज या योजनेची अंमलबजावणी करत आहे त्याचा फायदा महाराष्ट्रातील सगळ्या भगिनींना मिळणार आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात ही जी योजना आहे ती एक फलदायी योजना म्हणून पुढे येईल आहे। त्याचे चांगले निकाल आपण मध्य प्रदेशात बघितले, मध्य प्रदेशामध्ये महिलांच्या स्थितीमध्ये बऱ्यापैकी या माध्यमातून सुधारणा झालेली आहे आणि महाराष्ट्र सुद्धा ही योजना आपण निश्चितपणे अग्रक्रमावर जाईल यात काही दुमत नाही। आपले सतत जनसंपर्क कार्य सुरू आहे म्हटलं, भेटीगाठी पण सुरू आहे, मला सांगा येथील जे मतदार बंधू आहेत त्यांना आपला काय एक मेसेज असेल? माझा क्षेत्राशी नाळ जुळलेली आहे, मी व्यवसायाने प्राध्यापक आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीचं चिकित्सक अध्ययन करणे माझी प्रवृत्ती राहिलेली आहे आणि सुरुवातीपासूनच मी या गोष्टीवर विशेष भर दिलेला आहे। तिरोडा हे माझं ग्रहक्षेत्र आहे, माझं बालपण तिथे गेलेलं आहे, माझी म्हणजे आतापर्यंत जी हयात आहे त्याचा मोठा भाग मी तिथे घालवलेला आहे आणि त्यामुळं त्या क्षेत्राच्या सगळ्या याची मला पुरती जाणीव आहे। त्यामुळे पक्षाने भविष्यात जर संधी दिली तर निश्चितपणे पक्षकार्य आणि बाकी सगळ्या गोष्टींना अग्रक्रम ठेवून आम्ही पुढे जाईल आहे। क्षेत्रातील जनतेला माझं एकच निवेदन आहे की जनप्रतिनिधी निवडताना फक्त जे एक भूमिका घेऊन काम करणारा जनप्रतिनिधी जर आपण निवडला तर आपल्या क्षेत्राच्या विकासाला बऱ्याच संधी असतात आणि तसं जर झालं तर क्षेत्राचा सर्वांगीण विकास होऊ शकतो
एक तिरोडा विधानसभा ही एक महाराष्ट्रातील रोल मॉडेल विधानसभा होऊ शकते, कारण तिथे तशा संधी आहेत. अदानी सारखा मोठा प्रकल्प आमच्या जवळ आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा ऊर्जा प्रकल्प आपल्याजवळ आहे. त्या अर्थी त्या क्षेत्राचा जो संभावित जो विकास आहे तो आपण निश्चितपणे घडवून आणू शकतो. या पायाभूत सुविधा आहेत त्याचा विकास करू शकतो आणि त्या माध्यमातून हा ही विधानसभा एक रोल मॉडेल विधानसभा बनू शकतो असा मला विश्वास आहे.